चकली तर तुम्ही फार वेळा खाल्ली असाल, पण अशी पद्धतीची चकली तुम्ही कधीच खाल्ली नसणार. नमस्कार मंडळी, माझं नाव करिश्मा आणि करिश्माज मजवाणीमध्ये आज आपण मसाला चकली बनवत आहोत, अगदी भन्नाट चवीची. तर रेसिपी पूर्ण पहा, रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्कीच करा. तर इथे मी 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीनं 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. कोणत्याही वाटीचं माप तुम्ही घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला एक खास मसाला टाकायचा आहे. त्याकरिता इथे मी 8 ते 10 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी पुदिन्याची पाने. मिरची तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता, पण जास्त तिखट मिरची असली की चकली खाण्यात मस्त लागते. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 10 ते 12 काळी मिरी आणि थोडंसं पाणी टाकून हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. आता आपलं हे वाटण बनवून तयार झालेलं आहे. वाटण पिठामध्ये टाकून घेऊयात. त्यानंतर इथे 2 चमचे तीळ टाकून घेतलेले आहे, सोबत 1 चमचा ओवा, 1/2 चमचा हिंग, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा भाजलेली जिरेची पावडर आणि 2 चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडीशी परात इथे मी फिरवून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन टाकून घेतलेलं आहे. आता हे तेलाचं मोहन पिठामध्ये व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि छान असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता आपण पाणी टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी गरम पाणी वापरत आहे. ज्या वाटीनं आपण पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीनं पाणी घ्यायचं आहे. तर 4 वाटी पिठासाठी 2 वाटी पाणी अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर एकदम पाणी नाही टाकायचं, पहिल्यांदा 1 वाटी पाणी टाकून घ्यायचं, अगदी कडकडीत गरम पाणी टाकून घ्यायचं. पीठ थोडंसं मळून घ्यायचं आणि त्यानंतर 2 वाटी पाणी टाकून घ्यायचं. आता हे पाणी देखील थोडं थोडं करून टाकायचं आणि छान 4 ते 5 मिनिटे पीठ आपल्याला एकसारखं मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता छान असं मऊसूत आपलं हे पीठ कणिक मळून तयार झालेलं आहे. आता त्यानंतर इथे मी चकलीचं साचा घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं तेल लावून पॅक करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला कणिक टाकताना पुन्हा 2 ते 3 मिनिटे मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे. आता पीठ टाकून घेतल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की चकली व्यवस्थित पडते की नाही, व्यवस्थित काटे येतात की नाहीत. काटे जर व्यवस्थित आले तर समजायचं आपलं हे कणिक व्यवस्थित मळलं गेलेलं आहे. काटे जर याचे व्यवस्थित निघाले नाहीत तर पुन्हा 3 ते 4 मिनिटे कणिक आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे. आता बघू शकता मी मस्त अशा चकल्या पाडून घेत आहे. त्याच्या चकलीमध्ये तुटली नाही पाहिजे. जर का चकलीमध्ये तुटत असेल तर पुन्हा एकदा कणिक मळून घ्यायचं आहे आणि याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. चकल्या पाडता येत नसेल तर तुम्ही लांब अशाच्या स्टिक्स देखील पाडून घेऊ शकता. जसे मुले दुकानातून सोया स्टिक्स आणून खातात त्या पद्धतीने देखील हे आवडीने खातात. आता आपण हे तळून घेऊयात. तळण्यासाठी मी तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे मध्यम आचेवरती तळून घ्यायचं आहे. जास्त मोठ्या आचेवरतीही नाही किंवा अगदी बारीक आचेवरतीही तळायच्या नाहीत. मध्यम आचेवरती छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला यात तळून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने बघू शकता छान असा कलर आलेला आहे. काढून घेऊयात आणि राहिलेल्या चकल्या अशाच तळून घेऊयात. चकल्या टाकल्यानंतर एकमेकांना चिकटत असेल तर घाबरायचं काम नाही. जशा चकल्या तळल्या जातील तशा त्या आपल्या मनाने सुटसुटीत होतात, चिकटून राहत नाहीत. त्यामुळे चकल्या जरी चिकटल्या तरी काही टेन्शन घ्यायचं काम नाही. तर इथे आपली मस्त भन्नाट चवीची मसाला चकली बनून तयार झालेली आहे. अगदी झटपट बनते, नक्कीच ट्राय करून पहा. पावसाळ्यामध्ये घरातले सगळे मेंबर्स असंच चटपटीत काहीतरी खायला मागतात, तर तुम्ही हे एकदा नक्कीच बनवून ठेवा आणि महिनाभर हेच खायला द्या. सगळे आवडीने खातील. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. बघू शकता चकली अगदी कुरकुरीत झालेली आहे आणि आजपर्यंत मस्त अशी तळली गेलेली आहे. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.